अरुण डाते यांचा जीवन परिचय पाहूया. भावना 4 मे 1934 रोजी त्यांचा जन्म झाला. सुप्रसिद्ध गायक रामू भैया दाते यांचे अरुण डाते सुपुत्र होते. वडिलांच्या इच्छेनुसारच त्यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं. इंदूर जवळच्या धार मध्ये कुमार गंधर्वांकडे अरुण डातेंनी गायनाला सुरुवात केली. पुढील शिक्षण के महावीर यांच्याकडे घेतलं. 1955 पासून अरुण डाते यांनी आकाशवाणीवर गायनाला सुरुवात केली. शुक्रतारा मंदवारा या गाण्यानं दाते यांना लौकिक मिळून दिला, खूप प्रसिद्धी मिळून दिली. 1962 साली पहिली ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. शुक्रतारा या मराठी भावगीत कार्यक्रमाचे 2500 अधिक प्रयोग झाले. मराठीसह उर्दूतही त्यांनी ठसा उमटवला. मराठी उर्दू गीतांचे 15 अधिक अल्बम त्यांचे प्रसिद्ध आहेत. शतदा प्रेम करावे नावाचं आत्मचरित्र अरुण डाते यांनी लिहिलं. अरुण डाते यांनी गायलेली भावगीतं आपण पाहूया. अखेरचे येतील माझ्या शब्द तेच ओठी, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी हे गाणं देखील खूप प्रसिद्ध आहे. बघा अरुण डाते यांची अजरामर गीता आपण पाहतोय. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं. भेट तुझी माझी स्मरते, शपथ तुला आहे. सखी शेजारणी, दुःख दाटलेले उदास उदास, सुवास धुंद दाटली. असेने मी नसेने मी, शांता शेळकेंची ही कविता त्यांनी गायली होती. हे चांदणे ही चारुलता, अशी अनेक गाणी आहेत जी आजही रसिकांच्या हृदयात जिवंत आहेत. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.